शिवजयंतीचे औचित्य साधून समाजसेवक हरिश्चंद्र पाटील यांनी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. हे प्रदर्शन उमेशनगर नाका येथे भरवण्यात आले होते. महाराजांच्या शौर्याची आणि गौरवशाली इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग प्रज्वलित व्हावे हा हेतू होता. या प्रदर्शनाचे उद्घाटन हरिश्चंद्र पाटील संदेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात मराठी साम्राज्याचे चलन सुवर्ण होऊन व त्याविषयी माहिती ठेवण्यात आली होती. तलवारीचे प्रकार, तलवारीचे अंग, तलवारीच्या मुठीचे प्रकार, तलवारीच्या पोलादाचे प्रकार, पोलादाचा रंग, तलवारीचे पवित्रे आणि तलवार पारख करण्याची 8 अंग या प्रदर्शनातून सांगितली गेली. अक्षय शिंदे, संघर्ष न्यूज, डोंबिवली. आज शिवजयंतीनिमित्त आपण शिवकालीन जे शस्त्रास्त्र आहे त्यांचं प्रदर्शन आपल्या डोंबिवली पश्चिममध्ये एक इथे उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमामागे लावण्यामागे हा एकच उद्देश आहे की इथून जे शालेय विद्यार्थी आहे, शिवप्रेमी आहे, त्यांना शिवाजी महाराजांच्या काळातली जी शस्त्रास्त्र आहे ती त्यांना समजावी, त्यांना त्यांचं ज्ञान अवगत हवं, यासाठी आम्ही एक वेगळा असा एक उपक्रम आम्ही इथे राबवलेला आहे. हा आज एकच दिवसाचा आहे आणि एक संध्याकाळी आमचं शिवचरित्रावर यशवंत गोसावी म्हणून पुण्याचे आहेत शिवचरित्रकार, त्यांचं एक व्याख्यान. तरुण पिढीला आज एकच संदेश आहे की जसं महाराजांनी छत्रपती महाराजांनी जसं राज्य घडवलं तसं तुमच्याही हातून चांगलं काम घडव व्हावं हेच एक यासाठी या मागचा एक उद्देश आहे. नमस्कार. आज शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा. आज डोंबिवली येथे हरिश्चंद्र सत्यवान पाटील युवा मंच मंडळातर्फे आज शिवजयंतीनिमित्त इथे मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. बदलापूर येथील संग्रहालय वेद इतिहासाचा सुनील कदम यांच्यामार्फत आज येथे शिवकालीन ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. माझी सर्व नागरिकांना परिसरातील नम्र विनंती आहे की त्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व आम्हास सहकार्य करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.